यंदाच्या पावसाळ्यात कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लँडस्लाइडिंगचे प्रकार घडलेत. यामध्ये जीवितहानीसह शेतीचं मोठं नुकसान झालंय. या घटनांना वातावरणातील बदलांसह वाढता मानवी हस्तक्षेप सुद्धा तितकाच जबाबदार आहे. त्यामुळे भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी जनजागृतीबरोबरच शास्त्रीय उपाययोजनांची गरज असल्याचं लँडस्लाइडिंगचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अभिजित पाटील यांनी सांगितलंय. 2014 सालच्या जुलै महिन्याच्या 30 तारखेला साखर झोपेत असलेलं पुणे जिल्ह्यातील माळीनगाव डोंगराखाली गाडलं गेलं. या दुर्घटनेतून खरं तर निसर्गानं माणसाला मोठी चपराक लगावली. माळीनमध्ये जे घडलं त्यातून कणखर दख्खनच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्राला चिंताग्रस्त केलं. लँडस्लाइडिंग किती विनाशकारी ठरू शकतं याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर यंदा रायगड जिल्ह्यातील तळीये इथं माळीनचीच पुनरावृत्ती झाली. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा यंदा अनेक ठिकाणी लँडस्लाइडिंगच्या घटना घडल्यात. राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी कुपलेवाडीतही जीवितहानी वगळता अन्यत्र जीवितहानी झाली नसली तरी शेतीचं मोठं नुकसान झालंय. राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी कुपलेवाडीतील जीवितहानी वगळता अन्यत्र जीवितहानी झाली नसली तरी शेतीचं मोठं नुकसान झालंय. गेल्या 10 वर्षात पश्चिम घाटात लँडस्लाइडिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याला शास्त्रीय पद्धतीने कुठेतरी कट करून त्याची स्लोप मॅनेजमेंट करणं कुठेतरी आवश्यक आहे आणि ही गोष्ट आपल्याला कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज जरी तो कट केलेला जो भाग असेल जरी कोसळत नसेल तर भविष्यामध्ये तो नक्कीच कधीतरी कोसळणारा असतो. त्यामुळे या गोष्टीसुद्धा आपल्याला गृहित धरणं तितकंच आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं आपण म्हणू शकतो की बरेच खाण व्यवसाय जे आहेत तर ते खाण व्यवसाय पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला पाहायला मिळतात तर त्याचाही कुठेतरी इफेक्ट आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने वर्षा पर्यटन आपलं बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग तुम्ही उदाहरण दाखल आंबोली घेऊ शकताय किंवा गगनबावड्याचं गगनगिरी ठिकाण घेऊ शकताय किंवा माथेरान असेल महाबळेश्वर असेल या ठिकाणी मान्सूनमध्ये त्यांचं प्रमाण जे आहे पर्यटकांचं ते वाढत आहे आणि त्यावेळेला तिथे असणारं जे भूस्खलनाचं जे धोका आहे मानवी जीवित हानीसाठी तर तो कुठेतरी वाढलेला पाहायला मिळतो आणि तिथे केलेल्या उपाययोजना ह्या खूप कमी प्रमाणामध्ये. अतिवृष्टी, भूगर्भातील बदल या कारणांसह निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप लँडस्लाइडिंगला तितकाच जबाबदार असल्याचं दिसून येत आहे. भूस्खलन ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि ती व्हायलाच पाहिजे कारण त्यावरूनच भूरूपे डेव्हलप होतात. परंतु ती होत असताना जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये याची मात्र काळजी घेणं किंवा होणारी जी जीवितहानी ती टाळता येण्यासाठी काही उपाययोजना करणं हे मात्र आपल्या हातात आहे आणि हे याच्यासाठी काही उपाययोजना आपण अवलंबल्या पाहिजेत. पश्चिम घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी जे मानवी वस्ती तुम्हाला पाहायला मिळते तर ती डोंगराच्या पायथ्याशी किंवा डोंगर उतारावर आपल्याला पाहायला मिळते. तर अशा डोंगर उतारावरच्या प्रत्येक वस्तीला आपण स्थलांतर किंवा विस्थापित नाही करू शकत पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला अशा वस्त्या दिसतात तर त्या ठिकाणचं भूरूपीय असेल त्याच पद्धतीनं भूशास्त्रीय दृष्ट्या किंवा भौगोलिक दृष्ट्या सर्वेक्षण होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सुरुवातीला पूर्ण आम्ही म्हणू शकेन की अशा पश्चिम घाटाचं पूर्णपणे आपण सर्वेक्षण करू शकतो आणि या सर्वेक्षणा अंती आपण 3 स्तरावरती या प्रत्येक गावनिहाय आपण म्हणू शकतो गावनिहाय या प्रत्येक वाडी वस्तीला आपण विभागात किंवा वर्गीकरण करू शकतो. याच्यामध्ये मग कमी धोका असलेली वस्ती, मध्यम धोका असलेली वस्ती आणि त्यानंतर तिसरी येईल ती जास्त धोका असलेली वस्ती. तर ज्या ठिकाणी जास्त धोका असणारी वस्ती आहे त्या ठिकाणी मग आपण अग्रक्रम क्रम देऊन उपाययोजना ज्या आहेत तर त्या राबवायला हव्या. लँडस्लाइडिंग पूर्णपणे थांबवणं शक्य नसलं तरी परिणामकारक उपाययोजना करून मानवी हस्तक्षेप कमी करून जीवितहानी टाळणं शक्य आहे. आणि वृक्ष लागवडीला कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण भूस्खलन होत असताना भूस्खलन थांबवणारी यंत्रणा जी नैसर्गिकरित्या कार्य करते ती म्हणजे आहे झाडे. कारण झाडांची मुळे ही मातीला घट्ट पकडून ठेवतात आणि त्यामुळेच भूस्खलन हे कमी प्रमाणामध्ये होतं किंवा तिथं थांबवू शकतो आपण. दुसरी गोष्ट म्हणजे उतारा डोंगर उतारावरती होणारी जी शेती आहे तर ती शास्त्रीय पद्धतीने शेती व्हायला पाहिजे. त्याच्या बांधावरती असणारी जी झाडं आहेत तर ती चांगल्या पद्धतीने वाढवली पाहिजे आणि मातीचं होणारं जे इरोजन आहे तर ते कुठेतरी कमी प्रमाणामध्ये झालं पाहिजे किंवा ते थांबवता आलं तर त्या गोष्टी भूस्खलन कमी होण्यासाठी सार्थ ठरू शकतात. त्याच पद्धतीनं कमी वेळामध्ये होणारा पाऊस
आता आपण दरवर्षी बघतोय की हवामान मध्ये ज्या पद्धतीने बदल होत आहेत त्या पद्धतीने कमी वेळामध्ये खूप सारा पाऊस पडतोय, मग त्या दरम्यान पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था या ठिकाणी असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कोणतेही विकास काम होत असताना, उदाहरणार्थ रस्ते घेऊयात आपण किंवा एखादी वस्ती आहे की जी डोंगर उतारावरती आहे, तर त्या ठिकाणी पाणी निचरा होणारी व्यवस्था जी लोकल स्तरावरती असेल तर ती चांगल्या पद्धतीने असायला हवी. अलीकडच्या काळात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या निसर्गावरचा अत्याचार कमी करत शाश्वत विकासाच्या संकल्पना राबवणं हे लँडस्लायडिंग सारख्या दुर्घटना टाळण्यासाठी गरजेचं आहे.